नमस्कार। सर्वात पहिल्यांदा आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हे नवीन वर्ष आपल्याला आनंदाचं, सुख समृद्धीचं आणि आरोग्यदायी जावो हीच आई अंबाबाईच्या चरणी प्रार्थना। आजच्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण हमखास गोड पदार्थ करत असतो। गोडानं नवीन वर्षाची सुरुवात व्हावी, नवीन वर्षाची सुरुवात चांगली व्हावी म्हणून आपण गोड पदार्थ करतो, देवाला नैवेद्य दाखवतो आणि वर्ष चांगलं जाऊ दे म्हणून प्रार्थना करत असतो। आजही आपल्याकडे गोडाचं तितकंच महत्त्व आहे जेवढं पूर्वी होतं। आपल्या आयुष्यातला प्रत्येक आनंदाचा क्षण हा आपण गोडानं साजरा करत असतो। तर काही वेळेला आपण पंचपक्वानंही बनवत असतो। काही कार्यक्रम असे असतात की डोहाय जेवण असो, व्याही भोजन असो, केळवण असो, ह्या सगळ्यासाठी आपण पंचपक्वानं करत असतो। त्यावेळी आपल्याला प्रश्न पडत असतो की पाच पक्वानं कुठली करायची, मग त्यावेळी आपण एक गोड पदार्थ भरपूर करतो आणि बाकी थोडे थोडे पदार्थ करत असतो। त्याबरोबर आपल्याला दमदार असा तिखट मेनू पण करावा लागतो। अलीकडे तर वेलकम ड्रिंक स्टार्टर याची पद्धत सुरू झालेली आहे, त्यामुळे आपली तर दमणूक होते, त्याबरोबर आलेल्या पाहुण्यांचीही जेवताना दमछाक होत असते। त्यामुळे मला असं वाटतं की मोजकेच पदार्थ असावेत, त्यामुळे आपली दमणूकही होणार नाही आणि आलेल्या पाहुण्यांनाही आपण केलेल्या पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेता येईल आणि आपल्यालाही खूप समाधान वाटेल। एका केळवणाच्या वेळी, म्हणजे गोष्ट तशी जुनी आहे पण ही नवीन वर्षात खास तुमच्यासाठी, एका केळवण्याच्या वेळी मी एक फ्युजन डिश तयार केलेली होती, म्हणजे पंच पक्वानांची एक डिश तयार केलेली होती। रसमलई, बासुंदी, गाजर हलवा, फ्रूट सॅलेड, शेवयाची खीर, या सगळ्यामध्ये कॉमन हे दूध आहे, त्यामुळे ते अवॉइड करून मी फक्त रसमलई आणली, बासुंदी आणली, म्हणजे आपण ती कुठल्याही फ्लेवरची आणू शकतो, गुलाबजाम घरी केले आणि शेवया ह्या रोस्टेड शेवया आणल्या, त्या अगदी खमंग अशा परत भाजका वास येईपर्यंत भाजल्या आणि त्याही त्याच्यामध्ये घातल्या। फ्रूट सॅलेड म्हणून सर्व प्रकारची फ्रूट जी आपण फ्रूट सॅलेडमध्ये घालतो तीही त्याच्यामध्ये घातली आणि अशी मस्त पंचपक्वानांची माझी एक डिश तयार झाली। आणि गाजराचेही गुलाबजाम केलेले होते, म्हणजे आपण ज्यावेळी गाजराचा हलवा करतो त्यावेळी ते गाजरं खीस परतून घेतो आणि नंतर त्याच्यात साखर घालतो, तर पुढचा खवा आणि दूध न घालता ते साखर घालूनच अतिशय छान असं परतलेलं होतं आणि त्याचा घट्ट गोळा झालेला होता। त्याचेच मग त्यालाच गुलाबजामचा छोटा छोटा गुलाबजामचा आकार देऊन तेही त्याच्यात सोडलेले होते। अशी माझी मस्त फ्युजन अशी डिश तयार झालेली होती आणि ती डिश शाही करण्यासाठी म्हणून ड्रायफ्रुट्सही त्याच्यात घातलेले होते। रसमलई, बासुंदी, शेव्याची खीर, फ्रूट सॅलेड आणि गुलाबजाम आणि फ्युजन ही डिश अतिशय सुंदर तयार झालेली होती। आलेल्या पाहुण्यांना आयडियाज खूप आवडली आणि चव तर अफलातून आलेली होती, म्हणजे सेवया भाजलेल्या त्या त्याच्यामध्ये ऍब्सॉर्ब झालेल्या होत्या, गाजराचे गुलाबजाम त्या गोड दुधाबरोबर खूप छान लागत होते, नंतर आपले रेग्युलर खव्याचे गुलाबजामही खूप छान लागत होते आणि चव खरोखर अफलातून आलेली होती। आणि त्याचा फायदा असा झाला की प्रत्येकाला हवा असलेला पदार्थ त्यातून घेता आला, म्हणजे कोणी गुलाबजाम घेत होतो, कोण रसमलई घेत होतो, कोण शेवया घेत होतो, कोण फ्रुट्स घेत होतो, त्यामुळे सगळ्यांना ही आयडिया अतिशय आवडली। त्याबरोबर काही तिखट पदार्थही केलेले होते। गोष्ट तशी जुनी असल्यामुळं सगळे फोटो नाही आहेत, पण ह्या डिशचे मात्र फोटो काढून ठेवलेले होते आणि अतिशय दिसायला अतिशय सुंदर अशी ही डिश दिसत होती। आणि ही अतिशय सुंदर अशी पंचपक्वानांची फ्युजन अशी एक डिश तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आज ही नवीन वर्षांच्या शुभेच्छासह पंचपक्वानांची डिश खास तुमच्यासाठी। कशी वाटली डिश नक्की सांगा, LCSS करा, लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब। नमस्कार।